शिवरायांच्या गड किल्ल्यांचं जतन, संरक्षण व स्वच्छता करण्यासाठी प्राधिकरण महामंडळ सुरू करू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाली आहे. गड किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे, याचं संवर्धन झालं पाहिजे. यासाठी महामंडळ नेमण्यात यावं, वेगळा निधी मिळावा व याचे संवर्धन करण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र यावं, यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आणि आंदोलन करणाऱ्यांचं निवेदन घेऊन शिवरायांचे गड किल्ल्यांचं जतन, संरक्षण व स्वच्छता यासाठी महामंडळ सुरू करू, असं आश्वासन दिलं. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, मुंबई. होता की मुख्यमंत्री म्हणून स्वतः तुम्हाला माझी भेट पाहिजे होती. मी तुमच्या भावना समजून घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे आज आमच्या अनेक बैठका लागलेल्या असताना देखील तुमची भावना अतिशय चांगली आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे, ही आपली परंपरा आहे, आपली ती संस्कृती आहे, आपला इतिहास आहे, आणि तो इतिहास शिकवणं हे देखील आपल्याला सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून हे जे गडकिल्ले जे आहेत ते काही दुरावस्थेमध्ये आहेत, काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ASIच्या ताब्यामध्ये आहेत, काही राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहेत. तर या सगळ्याच बाबी तपासून घेऊन आपण यामधून या महाराष्ट्रातले गडकिल्ले कसे आपले त्याचं जतन होईल आणि पुन्हा ते पूर्वीप्रमाणे आपल्याला दिसतील, यासाठी आपली जी मागणी आहे की महामंडळ किंवा प्राधिकरण करण्याचं, त्या खरं आहे. आणि त्याचबरोबर हे प्राधिकरण आणि महामंडळ केल्यानंतर त्या गडकिल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ असणं, त्याचं पावित्र्य मांगल्य राखणं, जेणेकरून शिवभक्त जे आहेत त्या भागामध्ये गेल्यानंतर एक इतिहास पाहायला आपण जात असतो. त्यामुळे तुमचं जे काही विचार